मी उमेदवारी उमेदवारी काँग्रेस पक्षाकडून दाखल केलेली आहे। काय सांगाल, आपण राजकारणापासून बरेच वर्ष अलिप्त होतात आणि आज अचानक उमेदवारी मिळते। मी सुरूपासून समाजकारण करत राजकारण भी करत होतो। माझा आज माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने त्यांनी मला आमच्या दक्षिणमध्ये आतापर्यंत भूमिपुत्र नव्हता त्यांना आम्हाला भूमिपुत्र देऊन एक चांगल्या प्रकारचा न्याय दिलेला आहे। हे माझं त्यांच्याविषयी पक्षाविषयी मतदारसंघातले आव्हान काय काय? माझं मतदारसंघामधील आतापर्यंत नवीन आलेले जुने आलेले आमदार यांनी बरेच कामं आले आणि गेले हे असं मला वाटत होतं, कारण मी बऱ्याच दिवसापासून समाजकारण करतो। पण आता आल्यानंतर मी सगळे रोजगाराविषयी मी त्यांचे प्रश्न प्रलंबित आहेत ते माझ्या याच्याप्रमाणे मी प्रश्न सोडील आणि शेतकऱ्याविषयी जास्तीत जास्त त्यांच्याकडे लक्ष देऊन त्यांची विकासाची कामं करण्याची माझी तयारी आहे। आणि जास्तीत जास्त मी नाही का विकास ग्रामीण भागात विकास आहे त्या विकासाच्या कमी आहे ते विकास पूर्ण करण्याचं माझी तयारी आहे।